या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. निफाड तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, कांदा चाळीत पाणी शिरल्याने साठवलेला कांदा भिजला, शेतकरी चिंतेत. भुसावळ तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे बळीराजा सुखावला, परिसरात राहिलेल्या पेरण्यांना सुरुवात. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच, 1 जून पासून आजपर्यंत 500 मिलीमीटर पावसाची नोंद, आज जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील जापानेर परिसरात मुसळधार पाऊस, पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर, शेतशिवारांना तळ्यांचं स्वरूप. हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले, तापी पूर्णा पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने हतनूर धरणाची पाणी पातळी सुरक्षिततेसाठी धरणाचे दरवाजे उघडले. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उन्नति. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. वाशिम जिल्ह्यात चांगल्या पावसामुळे पेरण्या 70% वर, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अहमदनगरमध्ये पीक विमा योजनेसाठी 1.25 लाख अर्ज प्राप्त, 15 जुलैपर्यंत अर्जाची मुदत, मागच्या वर्षी 5 लाख शेतकऱ्यांनी नोंदवला होता सहभाग. नांदेड जिल्ह्यात 38% पेरण्या पूर्ण, मात्र पेरणीनंतर पावसात खंड पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नंदुरबारच्या जिल्हा परिषद शाळेत पावसाचं पाणी, पावसामुळे विद्यार्थ्यांना ओट्यावर शिकण्याची आली वेळ. नांदेड हिंगोली महामार्गावर पावसानंतर ऊन पडल्याने आकाशात इंद्रधनुष्याचा मनमोहक असा नजारा, निसर्गाच्या कलाकृतीमुळे प्रवाशांना भुरळ. नाशिकच्या मनमाडमध्ये शिक्षक मतदारसंघाचे पैसे वाटण्याच्या तयारीत असणारे दोघे ताब्यात, मनमाड पोलीस आणि आचारसंहिता उल्लंघन पथकाची कारवाई. मनमाडच्या गणेशनगर भागातील एका बंगल्यात वाटले जाणार होते पैसे. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उन्नति. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. हिंगोलीच्या कळमनुरीतील अनेक मुस्लिम बांधवांच्या ठाकरे गटात प्रवेश, जिल्हा प्रमुख गोपू पाटलांसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना विधान परिषदेवर घ्या, माथाडी कामगारांची भाजपकडे मागणी. कोयना प्रकल्पग्रस्त अधिवेशन काळात विधिमंडळावर लॉंग मार्च काढणार, 64 वर्षांपासून दुर्लक्ष केल्याने कोयना प्रकल्पग्रस्त आता आक्रमक. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी विधानभवनावर आक्रोश मोर्चा, ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांची माहिती. साताऱ्याच्या कराडमधील रिक्षा संघटनांचा बंदमध्ये सहभाग नाही, विद्यार्थी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय, संघटनांकडून आरटीओ अधिकाऱ्यांना फक्त मागण्यांचं निवेदन सादर. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये उत्खननात सापडलेली मूर्ती तिथेच राहणार, नागरिकांच्या विरोधानंतर भारतीय पुरातत्व विभागाचं स्पष्टीकरण, राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर उत्खननात सापडलेली होती शेषशायी विष्णू मूर्ती. बीडच्या परळीत राजस्थानी मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचं उपोषण, जास्तीच्या व्याजदराचं आमिष दाखवल्याचं प्रकरण, गुन्हा दाखल होऊनही कारवाई नाही. नाशिकच्या नांदगावमध्ये शिवसेना तालुका प्रमुखांना गांजासह अटक, राजकीय दबावातून कारवाई केल्याचा ठाकरे गटाचा आरोप, कारवाईच्या निषेधार्थ मनमाड आणि नांदगाव बंद. नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठाकरे गटाचं आंदोलन, सुरगाव परिसरातील प्रस्तावित कत्तलखान्याचा निर्णय मागे घ्या, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी. भुसावळच्या दीपनगर प्रकल्पात कामगारांना कायम स्वरूपी भरती करा, मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचं आंदोलन. सोलापूर जिल्ह्यातील खत विक्रेते बेमुदत संपाच्या तयारीत, ऐन पेरणीच्या दिवसात खत दुकानं बंद ठेवल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता.
पुण्याच्या भोरमध्ये महावितरण अधिकाऱ्यांना आश्वासनानंतर युवक काँग्रेसचं आंदोलन मागे. भोर तालुक्यात विद्युत पुरवठ्याच्या मुद्द्यावरून करण्यात आलं होतं आंदोलन. वाशिम जवळील उड्डाणपुलावर लावलेल्या फलकामुळे संभ्रम. वाशिम आणि पुसदला जाणाऱ्या रस्त्याचा फलक संभ्रम करणारा असल्याने वाहन चालकांची नाराजी. वाशिम जिल्ह्यात डेंग्यूचे 4 रुग्ण आढळल्याने प्रशासन ऍक्शन मोडवर. रुग्णांनी थंडी तापासारखा आजार अंगावर काढू नये, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन. नाशिकात डेंग्यू मलेरियाचा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू. डेंग्यूच्या उत्पत्ती स्थानासाठी कारणीभूत 3 रहिवाशी सोसायट्यांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई. नंदुरबारच्या सातपुडा डोंगररांगेत आरोग्य व्यवस्थेची पोलखोल अँब्युलन्स नसल्याने महिलेला प्रसूतीसाठी झोळीतून नेण्याची वेळ. आरोग्याच्या नावाखाली करोडो रुपये जातात कुठे, स्थानिकांचा सवाल. कळगावात एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. बसच्या पाट्याचा हँगर तुटलेला असतानाही रस्त्यावर धावली बस. वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून बस थांबवली. पुण्याच्या खेडमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहाराच्या धान्याला कीड. पोषण आहाराचा निकृष्ट पुरवठा. बुलढाण्यात नियोजित कार्यक्रमानुसार पोलीस भरती सुरू. उमेदवारांमध्ये उत्साहाचं वातावरण. 2 जुलैपर्यंत पोलीस भरती प्रक्रिया सुरू राहणार. लातूरच्या पोलीस भरतीला पावसाचा व्यत्यय. शारीरिक चाचणी पुढे ढकलली. उद्यापासून भरती प्रक्रियेला पुन्हा सुरुवात. सोलापूरच्या माढ्यातील पालवण गावात कायमस्वरूपी दारूबंदी. गावातील महिलांचा लढाला अखेर आलं यश. बीडच्या आस्तिक ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचा 24वा पुण्यतिथी सोहळा संपन्न. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. अंगारकी चतुर्थीनिमित्त धुळ्यातील सिद्धेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ. मंदिरात अभिषेक आणि अथर्वशीर्ष पठण. नांदेडच्या अर्धापुरातील सत्य गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी. तर दिवसभरात जवळपास 1 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. पुण्याच्या लेण्याद्रीमध्ये अंगारकी चतुर्थीनिमित्त गिरिजात्मज गणपतीस फुलांची आकर्षक अशी सजावट. दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. अंगारकीमुळे लेण्याद्री परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त. जळगावच्या पद्मालय तीर्थक्षेत्रावर अंगारकी चतुर्थीनिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी 4 ते 5 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या मोठ्या रांगा. बीडमधील परळी वैजनाथाच्या दक्षिणमुखी श्री गणपती मंदिरात भाविकांची गर्दी. अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांकडून पूजा. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू. भक्तिसागर परिसरात 7 ते 8 लाख भाविकांच्या राहण्याची सोय होणार. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू. शुक्रवारी पालखीचं देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार. शनिशिंगणापुरात उद्यापासून चौथऱ्यावरील दर्शन बंद होणार असल्याच्या बातम्या खोट्या. दर्शन बंद करण्यापूर्वी भाविकांना सूचना दिल्या जातील. विश्वस्त मंडळातील पदाधिकाऱ्यांची माहिती. दृष्टिहीनांची वारी यवतमाळ मधून पंढरपूरला रवाना. दिव्यांग संघ आणि सेवा समर्पण प्रतिष्ठानचा उपक्रम. नांदेडमध्ये कंधारचा भुईकोट किल्ला काटेरी झुडपांच्या विळख्यात. परिसरात घाणीचं साम्राज्य पसरल्याने पर्यटकांचा हिरमोड. डोंबिवलीच्या शेलानाका परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर. पाण्यासाठी नागरिकांची पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना घेराव. पाणी येत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना सोडणार नाही. संतप्त नागरिकांचा पालिका अधिकाऱ्यांना इशारा.